देऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील ओम स्वीटूची लव्ह स्टोरी कधी पूर्ण होणार याकडे लक्ष लागलेलं होतं. मध्यंतरी ती पूर्ण होणार असं वाटत असतानाच मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आणि त्यानंतर पुन्हा मालिका वेगळ्याच वळणावर गेली. पण आता पुन्हा एकदा सगळं जुळून आलं असून ओम आणि स्वीटूचं अखेर लग्न पार पडणार आहे. कसा असणार आहे हा लग्न सोहळा, त्याचसोबत या सगळ्या कुटुंबाला नेमकं काय वाटतंय ते पाहूयात या ओम स्वीटूच्या वेडिंग व्हिडिओमधून. अच्छा, मी तुला काय प्रश्न विचारतो, आता तुझं लग्न होतं, ओमदाराशी लग्न, तुला कसं वाटतंय? मला खरं सांग, तू खूप खुश आहे. आपण मेहनत केली, कुठे कुठे तुला नेलं, एअरपोर्ट पर्यंत नेलं, कुठे नाही नेलं, आणि आता फायनल लग्न होते, तर मग तुला काय कसं वाटतंय? लाजली स्वीटू, लाजली. संपूर्ण खानविलकर कुटुंब आणि साळवी कुटुंब, आम्ही कोकणात आलेलो आहोत कारण का माझा मुलगा ओम खानविलकर याचं आज लग्न आहे. आज मी खूप आनंद होत आहे. स्वीटू मला माझ्या मुलीसारखी आहे. स्वीटूला स्वीटूचा मिळणारा जोडीदार हा छान असावा, स्वभावाने तिला समजून घेणारा असावा असं मला नेहमी वाटतं आणि आज तो दिवस आला आहे. ज्याचं तिच्यावर प्रेम आहे अशा जोडप्यांचं लग्न झालं ना, तर खरंच तो मुलगा आणि ती मुलगी दोघंही खरंच भाग्यवान असतात. आता त्यांचा एक नवीन प्रवास सुरू होतोय, त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. लग्न व्हावं हे मला खूप आधीपासून वाटत होतं, बिकॉज त्यांच्याबद्दल मला कुठेतरी हळूहळू कळलं होतं आणि त्यांचं दोघांचं एकमेकांवर केवढं प्रेम आहे हे मी स्वतः पाहिलं होतं. म्हणजे ओमचं असं म्हणणं होतं की दादा आणि नलूमावशीचं जिथे लग्न झालं ना त्या मंदिरात, तिकडेच त्यालाही लग्न करायचं होतं. असं छानसा मंडप बांधला इकडे. माझ्या दोन्ही पोरांचं लग्न खूप खूप छान वाटतं. ओम आमच्या सगळ्यांचा लाडका आहे आणि तो नक्कीच खूप चांगला जावई होणार आहे याची खात्री आहे. तो माझ्या स्वीटूला खूप खूप खुश आहे. आताच होतं, स्वीटू मला सून म्हणून मिळावी आणि ओमनी माझं ते स्वप्न पूर्ण केलं. आज मी खूप खूप खुश आहे, खूप आनंदात आहे. लेक लग्न करून सासरी जाते तेव्हा आईबापाचं काळीच तुटतं, पण त्याचबरोबर आम्हाला जास्त आनंद ह्याचा आहे की आता ओमचं आणि तिचं लग्न होत आहे. ओमसुद्धा आमच्याच घराचा भाग आहे, म्हणजे ती लग्न करून खानविलकर होणार हे असलं तरीसुद्धा ओम मुळात साळवी झालेला आहे. अर्धा अधिक तर साळवीच आहे. आम्ही कधी कधी लाडाने कौतुकाने मजेत त्याला साळविलकर असंही म्हणतो. फाइनली ऊपर वाले ने मेरी सुन ली. ऊपर वाले, तेरी माया, तूने रॉकी से भी हाथ मिलाया. यस, तो
तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि ओम स्वीटूच्या लग्नाबद्दल तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.